गजन मिला गन पुशी तो खुन पुशी तो खुन होय होय गणाची स्वारी आली श्रीचे भगवान त्यांच्या पासून झाले निर्माण अठरा पुराण धनगरी गान बरोबर आहे लंकेचा राजा रावण मोठ्या गर्वान गेला मरून आदमापुरात आहे मामांचं स्थान ढोलावरती भगवनी शान भगवनी शान भगवनी शान सासूगरच्या सुना मायागरच्या लेकी लागल्यात बाळाचं गुणगान कौतुक गायला कसं लागल्यात गुणगान गायला अहो धनगरान राखली मेंढी सुतारान तसली बाडी साईना संगीत बाळाला धोका देतो पाळणा रंगीत तान्याला धोका देतो पाळणा माऊलीच्या वाड्याला सत्यवाच्या कुशीत त्या पूर्वीच्या काळाला लहानाचा मोठा लागला होता व्हायला सुरयाच्या व किरणाने सुरयाच्या व किरणाने निळ्याच्या व ज्योतीने
काशीच्या रोजाला गुराकी मुलांच्या बरोबर गाई गुरं घेणार संगतीला आणि निघून जाणार चरत्या रानाला. जर एखांद उंच झाड दिसलं तर बाळत्या झाडाच्या शेंड्यात जाऊन बसणार. जुरीच्या गुरराक्या मुलांना म्हणणार गड्यानो हे माझं शिखर आहे. झाडाची फळे खाण्याऐवजी पाला खाण्यात मोठी मौज वाटणार या तान्या बाळूला. जर एखादा काटेरी पेस दिसला तर बाळू आपल्या खांद्यावरील घोंगड्या त्या शिरावर टाकणार आणि निवांत झोपणार. जोडीच्या गुरराक्या मुलांना म्हणणार गड्यानो ही माझी झोपण्याची गादी आहे. झाडा जुडा आडूशा दिवस जाणार कडूशा सांच्या पार वेळला वेळ लावे सांच्या पार टायमाला टायमाला सांच्या पार वेळेला ही गुरु राखी मुलं त्या टाइमाला दिवसभर घडलेला चित्र विचित्र प्रकार सांगणार त्या सत्यवा मावशीला. हा ए सत्यवा मावशी, आज तुझा भाळू एका काटेरी शिराच्या फेसावर खांद्यावरील घोंगडं टाकून निवांत झोपला होता. बघ गुरु राखी मुलांचं हे बोलणं ऐकून आश्चर्याच्या ऐवजी दुःखच वाटणार या सत्यवा माऊलीला. रागाच्या भरात घेणार काठी हाताला घेऊन येणार बाळूला घरवाड्याला विचार पडला होता या उभयताच्या जुडीला सत्यवा माहुलीला आणि माया पावडीला. बाळूला काय करायचं त्या ठिकाणीला त्यांनी मनामध्ये विचार करायला आपल्या गरीबाच्या घरामध्ये या वेड्या पोराची काय सुधारणा होणार नाही. ज्या ठिकाणी 10 लोक शहाणे असतील त्या ठिकाणी हा 11वा जर अडाणी गेला तर नक्की शहाणा होणार असा विचार केला मनाला माया पावडीलानी काय केलंय त्या टाइमाला. एका दिवसाला दिनमान उगवायला धरला बाळूच्या हाताला घेऊन गेलाय शेडजीच्या वाड्याला आणि त्या ठिकाण्याला गेल्यानंतर प्रकार कोणता घडायला कोणता प्रकार घडायला चंदूलाल शेडजीला चंदूलाल शेडजीना चंदूलाल शेडजीना दोन्ही हात जोडून दोन्ही हात जोडून नमस्कार घालून शेटजींना आणि सांगायची सुरुवात केली सांभाळून घ्या शेटजी माझ्या मुलाला जरा लहरी आहे रानात गेला तरी मागे येण्याचं त्याला भान राहत नाही. मागे येण्यासाठी वेळेचं भान नसतंय माझ्या बाळूला. त्यावेळी चंदूलाल शेटजींनी सांगायची सुरुवात केली जा मायाप्पा तुझा मुलगा काय माझा मुलगा काय सांभाळून घेतो या ठिकाणी. हा मायाप मामा निघून गेला परत घर वाड्याला बाल वयात या लहानताण्या बाळूची चाकरी सुरू झाली त्या टाइमाला शेटजीच्या वाड्याला प्रकार कोणता घडायला चाकरीला राहिल्यापासून शेटजीच घर भरल्या भरल्यासारखे लागले दिसायला. तंबाखूचा व्यापार मोठ्या नफ्यात चाललाय त्या टाइमाला इतर धान्य धुणे ठेवण्यासाठी नवीन गोदामे बांधावी लागली असं वाटलं कुणाला शेटजींच्या मातेला. Thank you.
कोणता प्रकार घडायला. बाळूच पाऊल लागले शेटजींच्या वाड्याला, सर्व सारं घर भरल्या भरल्यासारखं लागलं दिसायला. असं वाटलं चंदूलाल शेटजींच्या मातेला, खरोखर हा बाळूचा पायगुण असावा या ठिकाणाला. आनंदाच्या भरामध्ये शेटजींच्या मातेने बाळूला जेवण्यासाठी एक थाळी वाटी आणि तांब्या दिला. नीतीच्या नियमाला बाळू काय करणार त्या टायमाला, जेवण खाऊन झाल्यानंतर आपली थाळी वाटी आणि तांब्या लक्क घासून पुसून गाईच्या गोट्यात असणाऱ्या दिवळीत ठेवणार त्या वेळेला. काही दिवसानं बऱ्याच रोजानाच्या थाळीला एक छिद्र पडला असायला. हा त्यावेळी काळ्या मध्यान रात्रीला लव तिन्ही सांजला शेटजींच्या मातेला प्रकार कोणता घडायला. बाळू झोपलेल्या जागेला प्रकाशाचा झोत लागला दिसायला. आनंद झाला जीवाला त्या सुंदर प्रकाशाचा झोत लागलाय दिसायला. जाऊन लागली समोर बघायला. जैन समाजाची जी चंदूलाल शेटजींच्या मातेला भगवान महावीरांचं दर्शन त्या थाळीमध्ये घडलेलं असायला. आनंद आनंद झाला शेटजीच्या मातेला. आनंदाच्या भरामध्ये ती थाळी वाटीने तांब्या घेतला, संकीला नीळ ठेवला देवाऱ्याच्या खोलीला. नित्य क्रमाने त्याची सेवा लागली होती करायला. आणि बाळूला जेवण्यासाठी नवीन थाळी वाटी आणून ठेवली त्या टायमाला. रामाची रात्र करमून जायला, दिनमान उगवायला, सवळच्या पाऱ्याला ज्या वेळेला बाळू बसला जेवायला, नित्य क्रमानं असणारी थाळी वाटी कुठे दिसना म्हणून या लहान ताण्या बाळून काय केलंय त्या टायमाला. वाईट वाटले जीवाला लहान ताण्या काय बाळूला, पाणी आले काय डोळ्या. पाणी खाईना, डोळ्याचं पाणी तुटना, बसलेला बाळू उठना त्या टायमाला शिटजीच्या मातेनं मनामध्ये विचार करायला, हे गरीबाचं पोरग किती दिवस ठेवायचं उपवाशी आपल्या घरवाड्याला. असा विचार करून तिनं बोलवून घेतलं मायात मामाला आणि सर्व सारे हकीकत सांगितली. 2 वर्षाची चाकरी संपली, काही देणं नाही किंवा घेणं नाही. बाळू गेला होता आपल्या घरवाड्याला. त्या वेळेला बाळू आलाय घरवाड्याला ही बातमी कळली गंगूबाई बहिणीला. गंगूबाई बहिणीने काय केलंय त्या पूर्वीच्या काळाला. आनंदाच्या भरामध्ये भावाला आणला आपल्या घरवाड्याला. घेऊन बघा गेली या गेली यावे आपल्या घरवाड्याला वाड्याला.
बाळूचं पाऊ लागलं गंगूबाई भणीच्या वाड्याला. घर सारं भरल्या भरल्या सारखं लागलंय दिसायला. गर्भरायला गंगूबाई बहिणीच्या उदराला 9 महिने 9 दिवसानं ती प्रसूत होऊन तिला एक कन्या रत्न झालं. त्या बाळाचं नाव सत्येवा ठेवायला. बहिणीच्या 7-8 मेंढ्या होत्या. बाळू लागला होता राखायला. प्रकार कोणता घडायला कोणता प्रकार घडायला या शिव होत मामाच्या मामाच्या पाठीला. म्हणीच्या मेंढ्या 1:21, 5:50 मेंढ्याशी वाढ लागला. स्वार्थ निर्माण झाला गंगूबाई भणीला. सत्येवा मुलगी लागली होती लहानाची मोठी व्हायला. पूर्वी पद्धतच होती सरदार. 7-8 वर्षाची मुलगी आणि 10-11 वर्षाचा मुलगा झाला म्हणजे लग्न करायची. हा गंगूबाई भणीनं मनाचा विचार केला. आपल्या वेड्या भावाला आपली कन्या सत्येवा दिली तर आपलं चांगलं होईल त्या वेळेला. आणि हा तिनं आपला विचार सांगितला मायात मामाला आणि सत्येवा मावलीला. बनीचा एका होता त्याला आई वडिलांची साथ मिळाली. त्यामुळं बाळूला विचारण्याचा प्रश्नच नव्हता. सर्व साऱ्या नातेवाईक मंडळींनी बाळूचं लग्न भाचीशी करण्याचा निश्चय केलेला असायला. आणि आनंदाच्या भरामध्ये बहिणीच्या दारात मांडव कसा घालायला. सुमुहूर्त पाहून त्या पूर्वीच्या काळाला. लिकुरुबाळा अळकून बांधून मुहूर्त मेळ रोवून त्या टायमाला म्हणीच्या दारात मांडव घातलेला असायला. सर्व सारी नातेवाईक मंडळी जमल्यात बाळूच्या लग्नाला. जमल्यानंतर त्या ठिकाणाला प्रकार कोणता घडायला. बाळूचं लग्न चाललंय त्या टायमाला. जाओ अकोळ गावात ढोल काही ताळे वाजत. ढोल काही ताळे वाजत. आहो सोन्याच बाशिंग लग्न मामांच लागत. 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 अकोळ गावात ढोल काही ताळे वाजत. ढोल काही ताळे वाजत. आहो बाळू या मामांचं नाव मुलकात गाजत. बाळू या मामांचं नाव मुलकात गाजत. बाळू या मामांचं नाव मुलकात गाजत. हा सर्व साऱ्या नातेवाईक मंडळींनी जबरदस्तीनं बाळूला बोलावर चढवलंय. त्या टायमाला बाळून बोलायची सुरुवात केली. माझ्यासारख्यांची लग्न होत नसताना जर का तुम्ही जबरदस्तीने लग्न कराल तर या भरल्या मांडवातून या घरातील एका मुख्य व्यक्तीचं प्रेत घेऊन जावं लागल तुम्हाला. बाळूचं बोलणं सर्वांनी आशण्यावारी नेलंय त्या टायमाला. आणि लग्नाच्या 3-र्या दिवशीच बाळूच्या बोलण्याची प्रचिती सर्वाला. बाळू याचा सासरा हिऱ्या स्वीकारण्याचा मामाने निश्चय केला. आणि सर शेवटाला धर्मपत्नी सत्येवा घेतली संगतीला. आणि आपल्या प्रिय बकऱ्यांच्या समवेत फिरता दौरा करीत पेलणावर पेलणं टाकीत त्या पूर्वीच्या काळाला. मामांच्या बकऱ्याचा तळ निघून कुठं आलाय त्या पूर्वीच्या काळाला. कापशीच्या रानाला शांताबाई शेवटकरांच्या कापशीच्या रानाला रानाला कापशीच्या रानाला.
घडायला कोणता प्रकार घडायला धर्म पत्नी होती सत्यवा संगतीला मामाने आपल्या बकऱ्यांच्या समवेत फिरता दौरा करीत पेलनावर पेलना टाकीत मामाचा बकऱ्याचा तळ निघून आला कापशीच्या रानाला शांताबाई सावरकरांच्या शेताला तेवला मामांची प्रिय पत्नी सत्यवा गरोदर असायला हां जवळ जवळ 7 महिने पूर्ण होईला होत आले सत्यवाला त्या पूर्वीच्या काळाला आणि तशाच काळात अकोलची यात्रा जवळ आलेली असायला तेवला गंगूबाई बहिणीना आपल्या लेकीला यात्रेसाठी आणण्यासाठी शिदुरी बुट्टीचा दुर्डा पाटीला हां निघून आली बकऱ्यांच्या तळाला बोलत होत्या दोघी मायालिकी आपल्या संत बाळू मामाला बाबा रे आपणची यात्रा जवळ आली गाडक्या लेकीला सत्यवाला नेतो यात्रेला हां त्यावेळी मामांनी तीव्र विरोध केला या गोष्टीला आणि सांगितलं दोघी माया लेकीला गरबाई सत्यवाच्या उदराला अशा अवघड परिस्थितीमध्ये नेऊ नका तिला अकोलच्या यात्रेला ह्या दोघी माया लेकीने त्या बकऱ्याच्या तळाला एका बोराटीच्या आळ्याला सापडायला एका बोराटीच्या आळ्याला शुद्ध अवस्थेत झाली त्या ठिकाणाला वाईट वाटलं गंगूबाई बहिणीला इतर तीन चार मेंढके लोकांच्या मदतीने गंगूबाई बहिणीने सत्यवाला नेली तळावर तळावर आणली त्या ठिकाणाला घडलेली सर्व हकीकत सांगितली मामाना त्यावेळी मामा बोलत होता दोघी माया लेकीला सांगितलेली गोष्ट पटत नाही तुम्हाला त्याची पत्न भोगा तुम्ही या ठिकाणाला सर शेवटाला राग आला बाळू मामाला रागाच्या भरात या दोघी माया लेकीच्या भोवतन मामानी काय करायला तर काय केलंय त्या पूर्वीच्या काळाला भंडाऱ्याच रिंगण भंडाऱ्याच रिंगण रामाची रात्र करमून चालली पहाटेच्या वेळेला शौचास आलं सत्यवाला नाहीला झालाय त्या टायमाला मामांचं बोलणं तिने मनावर न धरता सत्यवाने काय केलंय त्या टायमाला अगा एक बघा पाऊल एक बघा पाऊल
वर्षाचा दिवा मामांचा विजलाय त्या ठिकाणाला त्या दिवसापासून या संत बाळूमामांनी काय केले त्या टाइमला संसार अशी दिशा सोडून दिली आणि संतांच्या संगतीत भुकेल्याची भूक तहानल्याची तहान जाणत त्या वेळेला प्रिय बकऱ्यांच्या समवेत या संत बाळूमामांनी काय केले त्या टाइमला फिरता दौरा करीत करीत त्या टाइमला अगा फिरता दौरा बघा करीत फिरता दौरा बघा करीत मामा पाण्याच्या शोधाला शोध करीत करीत एका दरीसारख्या खोल विहिरीमध्ये मामा उतरायला हा आणि पाणी पिऊन मामा वरल्या बाजूला आले एवढ्यात प्रकार कोणता घडायला त्या विहिरीच्या काठाला प्रकार कोणता घडायला भगवान अंगी व घातले दंडाला झुळी काकला पाण्याची झारी हाताला निघून आल्या धीरीच्या काटाला आणि बोलत्या त्या लहानताने बाळूला बाळा तहान लागली जीवाला थोडं पाणी दिलंस तर तुझं कल्याण होईल या मानवीला म्हणल्यानंतर संत बाळू मामाने आपल्या आणलेलं पातील दिले एका बैराग्याला तो बैरागी पाणी पिऊन तृप्त झाला परत मामा त्या अवघड खोल विहिरीमध्ये उतरला दुसऱ्या पातेला दिलं दुसऱ्या बैराग्याला आणि तिसऱ्यांदा मामाने परत पात्याला भरून मामा वर आले आणि त्या दोन साधूंच्या पाया पडून त्या वेळेला दोन्ही हात जोडले गच पाय धरले त्या टाइमाला त्यावेळी दोन साधू काय बोलल्यात बोलत्यात या संत बाळू मामाला लागलं होत बोलायला इथून पुढच्या काळात तुझ्या देवीच्या शेंड्यावर राहील इथून पुढच्या काळात
देवास वळकनात माव दावना त्या टाइमला बोलत्यात बाळूला बाळू इथून पुढच्या काळात आम्ही तुझ्या जिभेच्या शेंड्यावर राहीन तू जे काही बोलशील ते खरं करून द्यावे जर एखाद्या भक्ताला माती दिलीस तर आम्ही सोनं करीन त्या टाइमला असा आशीर्वाद दिला आणि ते दोन बैरागी अदृश्य झाले त्या वेळेला त्या दिवसापासून दिवस लागले लुटायला महिने लागले सरायला मामांचा बकऱ्यांचा तळत्या टाइमला गिरणी वाल्या दादा ओ गिरणीवाल्या दादा काय बघता वळून अहो बाळू मामाला जायचंय मला द्याव दळून बाळू मामाला जायचंय मला द्याव दळून गिरणीवाल्या दादा ओ गिरणीवाल्या दादा काय बघता वळून अहो बाळू मामाला जायचंय मला द्याव दळून भरल्या संसारात माझ लागल हो ध्यान बाळू मामांच्या भेटीसाठी झुरत माझ मन गाडीचा वकूत सारा हो वाटचाल करीत मामाचा तळ निघाला मेतक्याच्या रानाला चिकोत्रा नदीच्या काठाला नदी काठाला हिरवीगार झाड नदीच्या काठाला असणार चराव रान त्या वेळेला मामानी मनाचा विचार केला असल्या या हिरवळीच्या रानामध्ये आपल्या बकऱ्यांचं चार दोन दिवस भलं होईल त्या वेळेला आनंदी आनंद झाला मामाना इतर तीन चार लोकांची मेंढके लोकांच्या सहाय्याने मामाने काय करायला असणारी बाबळीची झाड बेंदायची सुरुवात केली त्या टाइमाला झाड बिंदून बकरी लागली होती पाला खायला एवढ्यात प्रकार कोणता घडायला हे तुम्हाला बाळू पाटील धावत आला त्या ठिकाणी रागायाच्या अवभरात शेत बघा मालक बाळा रागाच्या भरात आलं त्या ठिकाणाला
बोलत्या त्या मेंढ्या राखणाऱ्या धनगराला देव असा नव्हता ओळखायला, माव नव्हती दावायला. वाईट वांगायला लावला होता शिव्या द्यायला, त्यावेळेला मामाने सांगितलं चुकलो जी पाटील. हा असं म्हणून आपल्या बकऱ्यांचा तळ तिथून हलवलेला असायला. काय थोड्या दिवसानं बऱ्याच रोजानं त्या टाइमाला परत सुगीच्या वेळेला मामांचा बकऱ्यांचा तळ निघून आला परत मेतकेच्या रानाला. हा त्या वर्षी त्या बाळापाटणांना जोंधळ्याच्या पिकानं चांगलाच दगा फटका दिलेला होता. त्यावेळेला थोडीशी असणारी निम्म्या अर्धी मळणी त्यांनी त्या टाइमाला कणस खोडून मळणी तयार केली. त्या टाइमाला जोंधळ्याचा कडबा फक्त 200 पेंड्याच झाला होता. त्यावेळेला तशाच काळामध्ये खांद्यावर काळं घोंगडं टाकलेला जरीचा फेटा होता डोईला. पाटी टेकत टेकत हा संत बाळूमामा निघून आला रास जवळ. या बाजूला राशीच्या जवळ खड्यावर येऊन काय बोलतोय त्या बाळाप्पा पाटलांना. पाटील झाली वाटत का मळणी? पाटील या बघाव झाली वाटत मळणी. त्यानंतर मामाने सांगितलं म्हाताऱ्या आज रास भरू नकोस, उद्या पहाटेच भर. चारला सुरू कर आणि सापास रास भर. हा बाळापाटलांनी हात लावला शिराला, मनामध्ये विचार करायला, एखाद्या साध्या धनगराचं बोलणं ऐकावं असं वाटलं त्यांना. आज भरायचे तेच उद्या पहाटेच भरू म्हणून बाळापाटलांनी काय करायला, मामांच्या सांगण्याप्रमाणे पहाटे रस भरायला सुरुवात करायला. प्रकार कोणता घडायला? कोणता प्रकार करायला? संत बाळूमामा करणी लागलाय करायला. एकापेक्षा एक अशी त्या बाळापाटलांची धान्याची पोती त्या टाइमाला वतन पोती लागली भरायला. अखेर 22 पोत्यांची ती मळणी झाली त्या ठिकाणी. 22 गा पोत्यांची ती मळणी गा झाली. आनंदाच्या भरात बाळा पाटील त्या टाइमाला पळत धावत बघा पळत धावत आपल्याला बकऱ्यांचा तळ शोधत शोधत बाळा पाटील निघून गेलं त्या टाइमाला.
ह्या बाळू धनगराच्या पायावर त्यांनी मस्तक ठेवलं, दोन्ही हात जोडलं, गच्च पाय धरलं आणि देवा चुकलो आपल्या चुकलो मी असं म्हणून लागला होता बोलायला. देवा तुमचा देव पण कळलं नाही मला, माफी कर या ठिकाण्याला. कवा गा देवा येणार माझ्या घरवाड्याला, माझ्या गरीबाच्या घरची दूध भात जेवण जेवायला. असं बोलून असं लागला बोलायला त्यावेळा मामाने सांगितलं जा बाबा घरवाड्याला, येतो तुझ्या पाठीमागून त्या ठिकाण्याला. सर्वसारी तळावरची खुडतर आवरून त्या टाइमाला बाळू मामा निघून गेलं होतं त्या बाळा पाटलांच्या घरवाड्याला. प्रकार कोणता घडायला, गेल्यानंतर कोणता प्रकार घडायला, दरवाज्याच्या तोंडाला
रंगण झाला होता मेतके गावामध्ये आणि या सर्व साऱ्या जनतेला महामाची आघात दिला सर्व तो मुखी झाली त्या टाइमाला संपूर्ण गावात आणि पंच क्रोशित महामांचे आघात दिला संपूर्ण झाली त्या वेळेला प्रकार कोणता घडायला मेतके गावातील प्रतिष्ठित नागरिक दत्तात्रय गणपत पाटील त्या टाइमाला आणि गंगाराम भाऊ पाटील वगैरे मंडळी महामांचे निश्चित भक्त बनली त्या ठिकाणी हा त्या सर्वांनी एकत्र येऊन हात लावला शिराला मनामध्ये विचार करायला कश कुणाच्या तरी दैवयोगानं असो देवाचं पाऊल लागले आपल्या पांढरीला मामांच्या हस्ते भंडारा करायची सुरुवात करू आपण या मेतके गावाला आणि या सर्व साऱ्या गावकरी मंडळींनी भक्ती गोळा करण्यास सुरुवात करायला ठरविल्याप्रमाणे सर्व साऱ्या गावाच्या गावान प्रकार कोणता केलाय त्या टाइमाला शक्तीप्रमाणे भक्ती दिली मामांच्या भंडाऱ्याला शक्ती बघा प्रमाणे बाळमामाच्या भंडाऱ्याला एक सुमुहूर्त पाहून या सर्व साऱ्या मंडळींनी भंडाऱ्याची सज्ज तयारी केलेली असायला आणि एका निर्मळ ठिकाणी आंब्याच्या ढाळीचा मांडव घातलाय त्या टाइमाला द्वादशीला मांडव घालायला आणि एकादशी दिवशी काय करायला हा एकादशी दिवशी वाद घातली सर्व सारे वालुग ट्राईप वाद्य जमा गोळा केले त्या टाइमाला द्वादशी दिवशी या मेतके गावाला आनंदाच्या भरामध्ये त्या टाइमाला 21 कैलीचा महा प्रसाद केलाय त्या ठिकाणी मामायाचा भंडारा भंडारा महाप्रसादाचं आयोजन केलंय त्या पूर्वीच्या काळाला सर्व सारे गावाचं गाव बसलं होतं भोजनाला अशा काळामध्ये सर्व सारे भोजन पोहोचले गावाच्या गावाला बसलेल्या पंक्तीला एवढ्यात हमीदवाड्याच्या दिशेने पावसाच्या सरी लागल्यात यायला संत बाळमामाने हा प्रकार नेत्रानं पाहिला त्या वेळेला हात लावला शिराला विचार मनामध्ये करायला प्रकार कोणता घडायला जनतेच्या अन्नात माती कालावणार या ठिकाणी म्हणून मामाने काय केले माहिती आहे का राग आला होता मामांच्या जीवाला खांद्यावरील अरे रांडच्या ह्या सर्व साऱ्या माझ्या बसलेल्या जनतेच्या अनाथ माती आलास कालवायला दुष्काळ पडलाय त्या भागात जा म्हणून मामाने घोंगडं झिडकारलं मामाच्या हळीला मेघ धावून आलेला मेघ परत माघारी गेलाय त्या टाइमाला सत्वाच्या जोरावर गुरुच्या बळावर मेघ माघारी गेला प्रकार कोणता घडायला कोणता प्रकार घडायला असा कालमान्य खंडाचा आगळा आणि वेगळा देव त्या टाइमाला आदमापूर या गावाला आदमापूर या गावाला
दर्शनाला देव पावतो नवसाला सर शेवटाला शेवटाच्या बारीला या मानवीतल्या देवाने काय केले चार सप्टेंबर 1966 रोजी जगाचा निरोप घेतला त्यावेळेला प्रकार कोणता घडायला कोणता प्रकार घडायला सुंबरानय मांडले सुंबरानय